नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, सुरुवात करू आजच्या मार्केटच्या अनालिसिस विषयी. मार्केटच्या विषयी थोडक्यात जर बोलायला गेलो तर आजची एक्सपायरी त्या मनामाने फ्लॅटच गेली आणि मागील 5-6 दिवसापासून आपला अंदाज होता मार्केट पडायला पाहिजे किंवा आपल्याला वाटत होतं मार्केट पडेल आणि ते पडत होतं. परंतु आज मला वाटतं की थोडा बाउन्स बॅक पाहिजे. पाहूया तो उद्या बाउन्स बॅक देईल का. आणि तो बाउन्स बॅक आला तर ते 400 पॉईंट कसे कॅच करायचे बँक निफ्टी मधले, तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करतोय आजच्या मार्केट अनालिसिसला. सुरुवात करूया पहिल्यांदा निफ्टी पासून. निफ्टीचं आजचं क्लोजिंग 17,511 आहे, अर्थात 17,500 आपण पकडू शकतो. इथे जर पाहिलं तर मागचे 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस मार्केट पडतंय, याचा अर्थ हा वीक पूर्णपणे निगेटिव्ह बनवलेला आहे. ओके, मला असं वाटतं की उद्या मार्केटमध्ये थोडा बाउन्स बॅक येऊ शकतो, परंतु किती येणार यासाठी मी थोडी छोटी टाइम फ्रेम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्याला ते समजायला सोपं जाईल. इथे जर पाहायला गेलो आपण व्यवस्थित तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी जोरदार सेल ऑफ झालेला आहे. ओके, आणि आत्ताच्या कंडिशन्सला मला असं वाटतंय की 17,550 हा तुमच्यासाठी एक क्विक रेजिस्टन्स आहे. म्हणजे मार्केट जरी बाउन्स बॅक आला तरी जर कॉल साईडला बसायचंय तर तुम्हाला याच्यामध्ये 17,550 वर जात नाही तोपर्यंत बसायचं नाहीये. याच्यावर मला हार्डली वाटतंय 17,750 म्हणजे इथून आत्ताचं जे क्लोजिंग आहे 17,500 हार्डली 250 पॉईंट वर दिसतंय. जरी वर गेलं तर म्हणतोय म्हणजे बाउन्स बॅक कधी कन्फर्म होईल तो 17,550 ला क्रॉस करेल. इन केस उद्या तो पुन्हा जर याच्या खालचा लो आहे त्याचा, ओके, इथे पाहू शकता 17,500 आजचं क्लोजिंग आहे, 17,450 ब्रेक करतोय तर पुन्हा तो 17,000 दिशेने जाणार आहे खाली. परंतु त्याच्या आधी बाउन्स बॅक अपेक्षित आहे, त्यानंतरच तो पडेल मोस्टली सध्याच्या कंडिशनवरून असं दिसतंय. आणि तरी ज्यांनाही डिटेल अपडेट हवेत टेलिग्रामला जॉईन करा, तिथे रोज ट्रेड देतोय, रोज अपडेट देतोय मार्केटविषयी. शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये मला असं वाटतं की तेजी करायची आहे. 550 हार्डली 750 गेलो प्रॉफिट बुक झाला पाहिजे. याच्यावर थांबताल तर ट्रॅप होतं, लिहून ठेवा. याच्यानंतर तुम्ही पुन्हा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये मला असं वाटतंय की इथेही जोरदार सेलिंग झालं होतं, परंतु आज थोडा रिव्हर्सल दाखवलेला आहे बँक निफ्टीने. 6वा दिवस आहे की आज सेलिंग प्रेशर होतं मार्केटमध्ये, हळूहळू काही ना मार्केट खालच्या दिशेने येते. आता पाहूया या सपोर्टवरून 39,077 अर्थात 39,100 आसपास मार्केट आहे उद्या काय बनणार. छोटी टाइम फ्रेमवर मी तुम्हाला दाखवेल याच्यामध्ये की इथे मला पूर्णपणे असं दिसतंय की याच्यामध्ये एक रेजिस्टन्स लाईन इथे तयार झालेली आहे. अर्थात जर ही रेजिस्टन्स लाईन पाहायला गेलो तर 40,100 आसपास ही लाईन येईल. याच्यावर जर तो ब्रेकआउट करतोय तर मला हार्डली वाटतंय की तो इथे 40,500 मॅक्स टू मॅक्स जाईल. म्हणजे इथून 40,500 वर बुलिश राहायचं नाहीये. उद्या जरी बाउन्स बॅक आला 200, 300, 400 पॉईंट बँक निफ्टीमध्ये येईल, तिथे तुमचा जो काही 40,100 कॉल असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तेजी देईल. तो तुम्हाला मी अपडेट करेल आपल्या टेलिग्रामवर योग्य वेळी. ओके, इनकेस जर तो 39,750 ब्रेक करतोय तर सेलिंग प्रेशर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल, मग तुम्ही पुन्हा पुढचा विचार करा. परंतु उद्या मला वाटते पुटवाल्यांनी जरा आराम करा, कॉलवाल्यांना थोडं काम करू दे उद्याच्या दिवस, एवढं सांगेल कारण त्यांचा दिवस राहू शकतो उद्या. ओके, याच्यानंतर ना आपण पाहूया थोडं फिन निफ्टी बाबत. फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय तर फिन निफ्टीमध्ये कालचं आजचं क्लोजिंग आहे 17,912. ओके, फिन निफ्टीमध्येही साहजिक आहे, निफ्टी बँक निफ्टी जर एकदा समजलं नॉर्मली फिन निफ्टी त्याप्रमाणे चालणार आहे. मग याच्यामध्ये शॉर्ट टाइम फ्रेमला मी तुम्हाला असं सांगेल की फिन निफ्टीच्या 15 मिनिटांमध्ये मला असं दिसतंय की इथेही एक बाउन्स बॅक मला अपेक्षित आहे फिन निफ्टीमध्ये. इथे मला असं वाटतं की रेजिस्टन्स लाईन आहे 18,000. ओके, 18,000 लेवल जर याने ब्रेक केली तर तुम्ही इथे तेजीचा विचार करू शकता. ओके, 18,000 ब्रेक केला तर हार्डली 18,200 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 17,800 जर तो ब्रेक करतोय सपोर्ट तर पुन्हा तो 17,400 दिशेने खाली येऊ शकतो. खाली येणारच आहे परंतु थोडा त्याला उसंत हवी असेल, त्यामुळे तो थोडा वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय. पाहूया ऍक्च्युली उद्याच्या कंडिशन्सला आपल्याला याच्यामध्ये काय भेटतंय. मोस्टली उद्याचा दिवस मला असं वाटतोय की एक बाउन्स बॅक डे म्हणून आपण साजरा करू शकतो, परंतु याच्यासाठी ओपनिंग्स आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये मिळतील. आज आपल्याला दिसतोय की यायला पाहिजे, कदाचित एखादी न्यूज आली तर तो थोडा आणखीन टाइमपास करेल, परंतु उद्याचं मार्केट रेंज बाउंड टू बाउन्स बॅक ह्या रेंजमध्येच असणं अपेक्षित आहे. यानंतर पाहूया थोडं काही स्टॉक स्पेसिफिक. काही दोन स्टॉक्स बाईंगसाठी विचार करू, दोन स्टॉक सेलिंगसाठी विचार करू, परंतु तुमचं अनालिसिस पाहिजे. हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला
नसेल याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये पहिला स्टॉक सांगेल मी तुम्हाला हिंदाल्को लिमिटेड. हिंदाल्को मध्ये रेंज बाउंड मधून वर येण्याची थोडी पोटेन्शियल दिसतोय. 436 आजचं क्लोजिंग आहे. 438.50 नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. 438.50 ब्रेक केला तर 442-446 पर्यंत अपसाईड पॉसिबल आहे याच्यामध्ये. यानंतर दोन नंबरची स्क्रिप्ट मला अशी दिसते याच्यामध्ये, इंडस टावर लिमिटेड. लक्षात ठेवा, इंडस टावर मध्ये छान ब्रेकआउट आज भेटलेला आहे आम्हाला. 175 वर तुम्हाला पुन्हा गाडीत बसायचंय. 180-182 पर्यंत आरामात जायला हवाय. ओके, याच्यानंतर तीन नंबरची स्क्रिप्ट असेल फॉर सेलिंग साइड. पहिली आहे एस्कॉर्ट्स लिमिटेड. एस्कॉर्ट्स लिमिटेड मध्ये आम्हाला असं दिसतंय याच्यामध्ये पुन्हा सेल ऑफ दिसतोय. 2037 हे आजचं क्लोजिंग आहे. 2034 खाली तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये सेलिंगचा विचार करायचा आहे. आणि तेही तुम्हाला अगदी 2034 खाली 2010-2000 ह्या लेवल पर्यंत तो खाली घेऊन जाईल. तर त्यामुळे फक्त मार्केट डाऊन राहतं, तुम्ही याच्याकडे बसू शकता. चार नंबरची स्क्रिप्ट तुमची ही असेल ज्युबिलंट फूड वर्क्स लिमिटेड. ज्युबिलंट फूड्स मध्ये आम्हाला असं दिसतं याच्यामध्ये की पुन्हा एक जोरदार सेलिंग तयार होतं याच्यामध्ये. 442.75 आहे. 439 खाली सेलिंगचा विचार करा. यानंतर तुम्हाला तो 431 आणि 425 या लेवल पर्यंत जाऊ शकतो, परंतु विथ युअर अनालिसिस. ओके मित्रांनो, अशा प्रकारे होतं काही स्टॉकचा अनालिसिस. आधी आपण पाहिलं निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस. तुम्हालाही अशाच प्रकारे शिकायचं काय अवघड नाही जगामध्ये कुठली गोष्ट. तुम्ही शिकू शकता. पहिली गोष्ट, युट्यूबला फॉलो करा, टेलिग्रामला फॉलो करा. ज्यांना आणखीन दोन स्टेप पुढे जाऊन ऍडव्हान्स शिकायचंय तर आमच्याकडे कोर्सेस पण आहेत डिटेलमध्ये शिकण्यासाठी. परंतु काळजी करू नका, ज्यांना शक्य आहे ते जॉईन करा, ज्यांना नाही शक्य युट्यूब फॉलो करा. कारण सगळ्यांनाच ऍडव्हान्स शिकायचं नसतं, त्यांच्यासाठी सांगतोय. तोपर्यंत डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खाली दिलेली लिंक आहे, त्याच्यावरून जॉईन करा आणि आमच्याबरोबर काम करायला सुरुवात करा. थांबू येते मित्रांनो, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता स्पेशल वीकली रिपोर्टसह. धन्यवाद.